काही त्या म्हटलं का जर नियम बाहेर झाला असेल तर तुमची चौकशी झाली पाहिजे. पण सखोल दशांची माहिती घ्यायला लागेल, कोणाचा काय त्याबद्दल बोला आहे, विभागीय आयुक्तांना विचारायला लागेल, कारण त्यांच्या समोर त्यांच्या कार्यालयात निश्चित झालेला आहे. काय की माझ्या कानावर हा विषय पहिल्यांदा झालेला आहे, त्यामुळं कुठल्या बिल्डरला ती जमीन दिली होती, कोणता टेंडर काढलं होतं किंवा मूल्य काढून ती दिली होती, कोण बिल्डर होता, काय होता, त्याची माहिती घ्यावी. कुणी कधी छापावा त्याच्या लेखकाचा प्रश्न आहे. खूप मोठी लांब लचक प्रक्रिया असते, इडीने किती दिवस घेतात, कोण काय घेतात, तेव्हा मी काय बोलू शकतो. नमस्कार. आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्त पालन समितीची बैठक झाली. त्या बैठकीपूर्वी काही प्रश्न होते, त्याची प्राथमिक चर्चा केली. त्या कमिटीची लवकर दुसरी बैठक होईल, त्यानंतर समितीला ज्या प्रकरणं आमच्याकडे सोपवण्यात आली होती त्याबद्दलचा काय निर्णय घेत आपल्याला सांगण्यात येईल. अजून त्या समितीची कारवाई त्याबद्दल मला सांगता येणार नाही, कारण त्याबद्दल काही नोटीसेस काढणार आहे त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्याच्या. त्याला त्या नोटीसेस मिळाल्यानंतर त्याचं उत्तर आल्यानंतर पुढची कारवाई करतो, त्यावेळेस आपल्याला कुणाविरुद्ध काय कारवाई केली त्याची माहिती दिली जाईल. मी उद्याच्या बहुतेक आणखी विस्तृतपणे आपल्याशी बऱ्याच विषयावर बोलणार आहे, त्यामुळे आज मी इतर काही सांगेल तर आपल्याला काही प्रश्न असतील. सर, सगळ्यात महत्वाची चर्चा आता जी सुरू आहे, तुम्ही मुख्यमंत्री असताना आरामपट्टी गृहमंत्री होते, त्यावेळेस मीरा बोरवणकर यांना जी सीआयडी नावाची पोस्ट जी पुण्यातली महत्वाची होती ती देण्याची कमिटमेंट होती, पण ती कालांतराने गृहमंत्र्यांच्या विरोधामुळे तत्कालीन गृहमंत्र्यांच्या विरोधामुळे देण्यात आली नाही, अशा स्वरूपाचं तुमचं एक वक्तव्य आज त्यांनी दिल्लीत केलेलं आहे, त्या पुस्तकात सुद्धा याचा उल्लेख आहे. यावर काय भाष्य करणार आहे? आणि मुळात तत्कालीन पालकमंत्री अजित पवार आहे, त्यांनी जो भूखंड च्या संदर्भात वक्तव्य केले त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तुम्ही करायला मागणी करताय का? हा, त्यातले तुम्ही दोन विषय बांधलेले आहेत. मी ते जे मीरा बोरवणकर यांचं आत्मचरित्राचं जे पुस्तक आहे ते पाहिलेलं नाही, त्याचे उतारही पाहिलेले नाही, मीडियामधल्या काही बातम्या अवश्य मी पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये बहुतेक दोन विषय त्यांनी उल्लेख केला. एक, त्यांनी येरवड्याची पोलीस खात्यातली जमीन विक्री बद्दलचा त्यामध्ये उल्लेख आहे, त्याकरता काही निविदा काढल्या होत्या, त्यामध्ये विभागीय आयुक्तांनी निर्णय प्रक्रिया राबवली होती, असा काही उल्लेख आहे. माझ्या माहितीप्रमाणे तो सगळा विषय मी मुख्यमंत्री पदाला येण्यापूर्वीचा असावा असं मला वाटतंय, माझ्यासमोर असा काही विषय आलेला नाही. तर दुसरा विषय असा आहे की त्यांनी प्रशासकीय कारणाकरता काही विशिष्ट ठिकाणी बदली मिळावी अशा करता विनंती केलेली आहे, अशी केली होती असं त्याच्या पुस्तकात उल्लेख आहे. मला थोडा अंदुकसा आठवतंय की त्यांनी कदाचित पहिल्या पोस्टिंग त्यांची बदली झाल्यानंतर दुसऱ्या जवळपास त्यातच पोस्ट मिळावं, त्याकरता मलाही विनंती केली होती बहुते आणि गृहमंत्र्यांना विनंती केली होती. तर त्या म्हणतात की मुख्यमंत्री कार्यालयातून काही फोन केले, कुणी फोन केले, काय केले मला काही आठवत नाही, बोलणं झालं असेल कदाचित, परंतु उच्च पदस्थ बदल्या या गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या सल्ल्याने होतात. आघाडी सरकार असल्यामुळं कदाचित उपमुख्यमंत्री वगैरे यांच्याशी चर्चा झाली असण्याची शक्यता, माझी दृष्टी झाली तरी गृहमंत्र्यांची झाली असण्याची शक्यता आहे, आणि या समन्वयाने बदल्या होतात. त्यावेळेला कुणाला कुठलं पद त्यांना पाहिजे होतं ते पद मिळालं असेल नसेल मला माहिती नाही, परंतु त्यामध्ये एक उल्लेख आलेला आहे की अनुसरण पदाचं आश्वासन दिलं होतं, असं आश्वासन तरी कोणी दिलं. उच्चस्तरीय पोलीस पदल्याबद्दल एक प्रक्रिया असते, एक प्रक्रिया मंडळ असतं, ते मंडळ शिफारस करतं आणि त्यानंतर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री ती शिफारस मान्य करतात बहुतेक किंवा काही कारणासाठी करत नाही. यापेक्षा मला त्यातली काही जास्त माहिती नाही, मला पुस्तक वाचावं लागेल, त्यांनी निश्चित काय उल्लेख केलेला आहे पाहावं लागेल. परंतु दोन प्रकरणं जे आहेत, येरवड्याची जमीन विक्रीचा जो प्रश्न आहे तो मला बिलकुलच माहिती नाही. 2010 असेल तर कदाचित मी नव्हेंबर 2010 आधीच आणू शकेल, परंतु त्यांनी माझं थेट नाव घेतलेलं आहे त्या बंदीच्या प्रकरणामध्ये, त्यामध्ये काही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. परंतु प्रत्येकाला पाहिजे असलेल्या ठिकाणच येता येतं हे नेहमी शक्य होत नाही, आणि त्यामुळे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा होत असंही म्हटलं की आर आर पाटील जे आहेत
याच्यामध्ये मध्यस्थी म्हणजे तुम्ही याच्यात मध्यस्थी करू नका असं मीरा बोरणकरांना सांगितलं. ते आता त्यांना विचारावं लागेल. मनोज पाटलांना विचारू शकत नाही, त्यामुळे त्यांनी काय सांगितलं ते त्यांना. सर पण सगळ्या पूर्ण या विषयामध्ये मूळ केंद्रबिंदू राहतो तो एक तर जमिनीचा विषय. भले इथे सांगतायत की जमिनीचा व्यवहार जरी झाला नाही तरी तसं डायरेक्ट एक पालकमंत्री जसं स्वरूपाचे दबाव मांडतात असं थेट एक IPS अधिकारी उल्लेख करतो, स्पष्ट बोलतो. तो कार्यकाळ सुद्धा तुमच्या मुख्यमंत्री पदाचा असतानाच आहे. नाही तो माझ्या करता नाही सेकंड टाइम चा म्हणजे त्यांनी जो उल्लेख केलेला आहे की जमिनीचं एलिकेशन भलेही दिलं गेलं नसतं तो कार्यकाळ तुमच्या याच्यामध्ये असल्याचं सांगितलं जातं. आणि जमिनीचा विषय हा माझ्याकरता नसावा असं मला वाटते. माझं नाहीये, मला बिलकुल त्याचे काय माहिती नाहीये. तर नंतरचा बदलीचा विषय त्यांनी माझं नाव घेतलं. जमिनीचा काय विषय झाला पाहावं लागेल. काही त्या बद्दल नियम बाह्य झाला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. पण सगळं दशेची माहिती घ्यावी लागेल. कोणाचा काय त्याबद्दल बोला आहे विभागीय आयुक्तांना विचारावं लागेल. काय त्यांच्या समोर त्यांच्या कार्यालयात निश्चित झालेलं आहे. त्यामुळं जमिनीच्या बद्दल मला काही माहिती नाही. पण असे प्रस्ताव अनेक येत असेल. आता आपण जर पाहिला असेल की RTOच्या कार्यालयाचा जो विषय झाला सरकारी जमीन घेऊन त्या ठिकाणी RTO कार्यालय मागवलं हा जो विषय झाला होता महाराष्ट्राची चौकशी चालू होती. पण आता पण एक मोदी सरकार सापडलेले माझे मुख्यमंत्री म्हणून त्या जमिनीच्या व्यवहार चौकशी करायला पाहिजे की नाही. आता मला सर्वोद्देशाने माहिती घेऊ द्या की काय झाले तरी काय आरोप केलेले आहे पूर्ण माहिती घेऊ द्या. काय की माझ्या कानावर हा विषय पहिल्यांदाच आलेला आहे. त्यामुळं कुठल्या बिल्डरला ती जमीन दिली होती, कोणता टेंडर काढलं होतं किंवा निर्णय काढून ती दिली होती, कोण बिल्डर होता, काय होता माहिती घ्यावी. परंतु एक नेक्सस ना वाटत का सर सगळं हे त्यांचा आरोप आहे. मला वाटतं त्यांनी आता त्या खासगी नागरिक आहेत त्यांनी खरी कारवाई केली पाहिजे. परंतु स्वतःचे पुस्तकाचे खप वाढवण्याकरता मीरा बोरवणकरांनी असे काहीतरी प्लांटेड स्टोरी आपल्या स्वतःच्या पुस्तकामध्ये टाकल्यात असं देखील आरोप केलं होतं. नो कमेंट्स. पुस्तक वाचा आणि तुमचे निष्कर्ष.